यानंतर पाहूयात आरोग्यासंदर्भातल्या काही टिप्स. उन्हाळ्यात तापमानवाढीबरोबरच पाणी पिण्याचं प्रमाण वाढवावं, तहान लागण्याची वाट न पाहता दररोज 8 ते 10 ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावं, तसंच नारळ पाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, त्याचप्रमाणे लिंबू पाणी तसंच ORS पावडर ही देखील घ्यावी, अन्यथा जवळच बाळगावी. साखरेचं वा अल्कोहोलचं प्रमाण जास्त असलेली पेय घेऊ नयेत, त्यामुळे खरोखरच शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, तसंच बाहेरील थंड पेय देखील घेणं टाळावं. ताजी फळं तसंच फळभाज्यांचा वापर करावा, गरम तसंच जड अन्नपदार्थ टाळावेत कारण ते शरीराचं तापमान वाढवतात. टरबूज, द्राक्ष, अननस, गाजर आणि काकडी ही देखील खावेत. कच्चा कांदा जेवणात असल्यास उत्तम. जेवणामध्ये गरम मसाले, लाल पावडर आणि मिरची मसाले वापरणं शक्यतो टाळावं कारण त्यामुळे शरीरातली उष्णता वाढण्यासाठी हातभार लागतो, तसंच तेलकट आणि तिखट खाणं देखील टाळावं. शक्यतोवर हलके फिकट रंगाचे सैल कपडे परिधान करावेत, गडद रंगाचे कपडे घालू नयेत, जमल्यास पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत कारण गडद रंग तुलनेला जास्त उष्णता शोषून घेतो. जमल्यास टोपी किंवा स्कार्फ वापरावा, डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स वापरावेत. त्वचा सजलित ठेवावी, तसंच मॉइश्चरायझरचा वापर जरूर करावा. बाहेर जायचं असेल तर स्कार्फ किंवा टोपी यांचा वापर करावा, छत्रीचा वापर करावा. बाहेर जाण्यापूर्वी 30 मिनिटं आधी सनस्क्रीन लोशन लावावं, तसंच ते पॅकेटवरील दिलेल्या सूचनेसमोर वापरावं. उन्हाळ्यात दारं आणि खिडक्या शक्यतो बंद ठेवावेत. घरातले पडदे गडद रंगाचे नसावेत, खिडक्यांच्या काचा गडद रंगाच्या असाव्यात म्हणजे सूर्यप्रकाश आतमध्ये येणार नाही. खिडक्या रात्री उघड्या ठेवाव्यात आणि घरात हवा खेळती ठेवावी. घराच्या आजूबाजूला झाडं असावीत, हिरवळ असावी जेणेकरून वातावरण थंड राहतं. डासांची प्रजनन ठिकाण म्हणजे घरातील आणि बाहेरील सांडपाणी तुंबून राहिलेलं ठिकाण, त्याचप्रमाणे घरातील कुंडांमधलं पाणी यांसारखी ठिकाणं स्वच्छ ठेवावीत. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. डासांना दूर ठेवण्याच्या औषधांचा स्प्रेचा वापर करावा जेणेकरून डासांपासून प्रादुर्भाव होणारे आजार टाळता येतील. पाश्चराइज दूध आणि उकळलेलं पाणी वापरावं, उष्णतेमुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात. हात स्वच्छ धुवावेत, घरात शिजवलेले अन्न पदार्थ खावेत, शिळे अन्न खाऊ नये. लहान मुलांना शक्यतोवर बाटलीमधून दूध देऊ नये. सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असेल वातानुकूलित जागेत, अन्यथा सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावं आणि शहरातील जास्तीचे कपडे देखील काढून ठेवावेत, त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. जवळ बर्फ उपलब्ध असेल तर व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या ठिकाणी देखील बर्फाचा शेक घ्यायला सुरुवात करावी कारण वरील जागा रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो आणि थंडतेमुळे शरीराचं उष्ण तापमान कमी व्हायला मदत होते. उन्हामुळे नाकातून रक्तस्राव होत असेल तर नाकाच्या मांसल भागावर 10 मिनिटं प्रत्यक्ष दाब दिल्यास रक्तस्राव थांबतो.